कालच्या तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रयोगाला सुरुवात केली त्यातल्या प्रयोगामध्ये पण संकरला सुरू केले संकर प्रयोग चालू केलेत आणि संकर प्रयोगाचे एकूण चार प्रकार पडतात त्यातले दोन प्रकार आपण काल घेतलेत त्यापैकी बघा संकर प्रयोग यातला पहिला प्रकार आपण घेतलाय कर्तुत कर्म संकर नाव थोडेसे अवघड वाटत आहेत कर्तूत कर्म संकर म्हणजे कर्त्याचाही प्रभाव पडेल आणि कर्माचाही प्रभाव पडेल एक लक्षात ठेवायचं क्रियापदावर कर्त्याच्या वचनाचा प्रभाव पडतो आणि कर्माच्या खऱ्या अर्थानं लिंगाचा प्रभाव पडतो म्हणजे दोघांना एक एक वाटून दिले ठीक आहे आणि पुरुषही याचंच राहीन कोणाचं कर्त्याचं कर्त्याचं वचन व पुरुष यांचा वापर आहे आणि इकडे कर्माचं लिंग दला। हे काल आपण पाहिले होते त्यामध्ये कर्ता हा एक तर तू असेल किंवा तुम्ही द्वितीय पुरुषी सर्वनामाच्या रूपात राहील एक वचनी तू आणि एक वचनी तुम्ही दोघही उभयलिंगी आहेत बघा तू आणि शेवटी आपण पाहिलं होतं की सकर्मक धातूला लास लीस लेस हे प्रत्येक जोडले होते तू मुळे शेवटी काय जोडले आपण स इकडे दिसतंय कॉमन स झालं आणि कर्म जे होते ते कर्म काय ह्या प्रश्नाचे उत्तर होते कर्म हे कोणत्या प्रश्नाचे उत्तर येईन कर्म आणि कर्माच्याच लिंगाचा प्रभाव याच्यावर आढळून बघा बरं हे पुल्लिंगी हे स्त्रीलिंगी हे नपुंसकलिंगी या पद्धतीनं तू लक्षात ठेवायची पद्धत सुरुवातीला तू शेवटी धातूला लास लीस लेस आणि मध्ये कायचं उत्तर पाहिजे दुसरं एक आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये ते म्हणजे कर्तूत भाव संकर यामध्ये बघा इथे तू आहे तुम्ही आले असते तर तिकडे त लावलं असतं आपण शेवटी स च्या ऐवजी त कर्तूत भाव मध्ये सुरुवात त्यांच्याकडे बघा सारखीच आहे कर्तूत कर्तूत म्हणजे याचा अर्थ याच वचन याचच पुरुष कामी येणार मग आता लिंग कोणाचं वापरायचं आहे सर अरे मग भावे प्रयोगानुसार लिंग कसे राहीन तर नपुंसक लिंगी क्रियापद राहीन स्थिर राहीन ते बदलणार नाही मग कर्त्याचं वचन पुरुषानुसार शेवटून स किंवा त प्रत्यय लागेल म्हणजे यांच्याकडे एक साम्य सुरुवातीला कर्तूत आले म्हणजे तू येणारच आहे आणि शेवटी तुमचं धातूला बघा इथं ला ली लिहिलं होतं शेवटी काय ले तर लेस ते चाललं नाही या लेस स किंवा वेस कर आपले वे 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 माहित ना भावे प्रयोग म्हणजे की शेवटी वे ते वेस फक्त स कोणाचं लागतं इथं कर्त्याच वेस नाही तर धातूला यचे होते स असं करताय फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मध्ये कर्म प्रथमांत नसलं पाहिजे थोडक्यात कायचं उत्तर नको कर्म नसले तरी चालेल आणि असले तर ते द्वितीयांत पाहिजे म्हणजे कोणास किंवा कोणाला या प्रश्नाचं उत्तर राहील हे तर आपलं कर्तूत भाव संकर्चा आज आपला तिसरा प्रयोग बघायचा आहे तो म्हणजे कर्म भाव संकर् पुष्कळजनांचा ह्याही प्रकारात गोंधळ होतोय कर्म भाव संकर्मने बघा याच्यामध्ये कर्त्याचा उल्लेख कुठंच झालेला नाही याचा अर्थ कर्ता नसतोच का तर कर्ता असतो बघा पण कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यांचा कोणाचाही प्रभाव क्रियापात्र आढळत नाही बघूया सर्वात पहिले यात इथे लिहून टाकू कोणत्या दोन मिश्रण मिश्रणे कर्मणी व भावे प्रयोगांचे मिश्रण यात कर्ता हा नेहमीच तृतीया विभक्तीत असतो पुन्हा महत्वाचा कर्त्याविषयी कर्ता हा द्वितीय पुरुषी सर्वनामाच्या रूपात नसतो म्हणजे चला तू तु, तुम्ही इथे वजा झालेत पहिल्या दोन मध्ये त्यांचंच राज्य होतं तू तु, तुम्हीच तिसरे यांच्यामध्ये कर्म आणि भावेची छटा त्याच्यामध्ये आली पाहिजे कर्मणी आणि भावेची बघा कर्म हा द्वितीया विभक्तीत असूनही कर्माच्या लिंग व वचन यानुसार क्रियापदाचे लिंग व वचन बदलते काय म्हणतील सर कर्ता तृतीय विभक्तीत आणि कर्म काय झालं सर याच्यामध्ये द्वितीय विभक्तीत असूनही त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं लिंग वचन बदलते मग हाता कर्म कर्मनी प्रयोग झाला बरोबर मग कर्मणीची छटा आली मग भावेची छटा कस काय आली सर याच्यामध्ये पहा भावे प्रयोगानुसार कर्ता व कर्म हे दोन्ही विभक्ती प्रत्ययांत असतात ही छटा कोणाची आहे भावेची म्हणजे भावेचं एक गुण त्यांनी घेतलाय की दोघांनी स्वतःला काय केलंय विभक्ती प्रत्यय लावून घेतलंय कोणीही त्यापैकी प्रथम विभक्तीमध्ये नाही झालं मग याच्यामध्ये ते सकर्मक रूपातच असणार आहे का कारण कर्म भाव शंकर एकत्र आणायचं म्हटलं तर याच्यामध्ये अकर्मक भावे चालणार नाही याच्यामध्ये सकर्मक क्रियापदच लागेल म्हणजे एक प्रकारे सकर्मक भावे सारखाच आहे परंतु सकर्मक भावेमध्ये काय फरक आहे याच्यामध्ये काय फरक आहे आपण लगेच रचनेचा फरक पाहूया आपण पहा यांच्याकडं म्हणणं आहे बघा कर्ता कर्म कर्ता तृतीय विभक्तीत कर्म द्वितीय सला ना परंतु क्रियापदाचं लिंग वचन जे आहे ते कोणानुसार बदलणार आहे कर्मानुसार बदलणार आहे म्हणजे कर्माचं राज्य इकडं आहे जरी द्वितीय असले तरी मग क्रियापदाचे जे लिंग वचन याच्यानुसार बदलणारे म्हणजे याच्यामध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी या प्रकारे तुम्हाला कर्माची छट दिसणार म्हणजे यांच्याकडे पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी यानुसार पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी म्हणजे ओळखायचं असेल तर धातूला लाख्यात असणारे ला पुल्लिंगी ले स्त्रीलिंगी ले नपुसकलिंगी बघा तीन लिंगाचा प्रभाव करता व कर्म दोघे विभक्ती प्रत्ययंत ही भावेची छटा आहे आणि कर्माच्या वचनाचा प्रभाव कोणावर पडतोय क्रियापदार पडतोय म्हणजे ही कर्मनेची छटा आहे असं मात्र सकर्मक भावेमध्ये नसते आपण त्यांच्या तुलनेमध्ये इथे लिहून घेऊया बघा सकर्मक भावेची सकर्म भावे छटा काय होती ज्याला आपण प्रधान करतो सकर्मक भावे म्हणतो सकर्मक भावेमध्ये तुम्ही पाहिलास बघा कर्ता हा तृतीय विभक्तीत आहे कर्म ये हे द्वितीय विभक्तीत आहे क्रियापद हे यांच्याकडं नपुंसकलिंगी असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्थिर असते कर्ता व कर्म यांच्या लिंग वचनाशी त्यांचा काहीही संबंध नसतो इकडे बघा पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी आढळतायत म्हणून आपण दोघांकडे तुलना करूया उदाहरणार्थ बघा श्यामरावांनी मुलाला शाळेत आता मी इथं असं लिहिलं घात आता तुम्ही काय घेणार याच्यामध्ये बघा जर तुमचं इथं निवडण्यात बरोबर आलं तर ठीक श्यामरावांनी कर्ता तृतीय मुलाला म्हणजे मूल हे न पुस्तक लिंगीत नाही आहे तर ठरलेलं आहे कारण त्याला शाळेत घातलं नाही इथं बरोबर ते काय कडेवरचं बाळ आहे का बघायचं श्यामरावानी मुलाला शाळेत आता तुम्ही बघा मुलगा इथं मुलाला घातला बघा वाचा श्यामरावानी मुलाला शाळेत घातला शाळेत घातला मुलाला म्हणजे हे कर्म पुल्लिंगी आहे क्रियापतून कसं आहे पुल्लिंगी हेच उदाहरण जर मी इकडे लिहिले असते तर काय झाले असते बघा बरं श्यामरावानी मुलाला शाळेत घातले आपल्याला छान तेच वाटतंय कारण आपण सकर्म भावेच्याच रचना जास्त वापरतो आपण अशा संकरच्या रचना वापरत नाही बोलताना पण श्यामरावांनी मुलाला शाळेत घातला आता तिथं जर मुलगी असती तर बघा श्यामरावांनी मुलीला शाळेत काय येईल खातली हे ये बघा मुलीला कर्म स्त्रीलिंगी क्रियापद स्त्रीलिंगी आणि इकडे काय झाले असते समजा तुम्ही मुलाला काढून मुलीला टाकले असते तर बघा श्यामरावांनी मुलीला शाळेत घातले ते म्हणतात की आमचा कर्ता व कर्माच्या ठिकाणी येणाऱ्या ना नामाच्या लिंगवचनाशी काही संबंध नाहीये क्रियापद म्हणते ते ना लिंगी स्थिर आहे ते बदलायला तयार नाही बघा तिसरं उदाहरण आईने बाळास निजवले सर इकडे आता ले आलं ले आले माशाच ठिकाणी गोंधळ करतात लेकर बघा सकर्म भावेची छटा इतकी छान डोक्यात बसली का करता व कर्म या दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो करता तृतीय कर्म द्वितीय विभक्तीत असते आ आणि क्रियापद हे नपुंसकलिंगी असते त्याच्या डोक्यावर शेंडी असते नेहमी ले लागलेलं असतं त्याला पा बर लगेच आईने बाळाज निज ले निजब ले, ले, ले आले सर याच्यामध्ये अहो पण जरा पडतावून बघा ना इकडे बाळ कोणत्या लिंगाते बघा ते बाळ नपुसकलिंगी झालं मग कर्म इथं नपुंसक लिंगी आहे म्हणून हे क्रियापद नपुसकलिंगी लिंगी आहे आईने राजूला निजविला आईने राणीला निजविली आईने मुलाला निजविला आईने मुलीला निजवली बघा मुलीला निजबली अशाच्या मध्ये आले असते रचना आणि इकडे काय केलं असतं आयने मुलाला निजवले आयने मुलाला मुलीला निजवले असं आलं असतं तर तिकडं गेलं असते सकर्मक बाय तिकडं क्रियापद न मध्ये काय व्यंजन स्थिर होऊन जाईन बघा यांची आणखी उदाहरण पाहू चौथ्या क्रमांक इकडचंच गाईने वासराला मारले लगेच तुमची छटा काय सर ने लागला इकडे लागला इकडे सर लेव तर झालं सकर्मक भावे सकर्मक भावे होणार नाही बघा इथं कर्म कोण आहे बघ गाईने वासराला वासरू काय झालं याच्यातलं कर्म कर्म कसं झालं नपुंसकलिंगी म्हणून क्रियापद नपुंसकली आहे दोघालाही विभक्ती प्रत्यय असणे ही, ही कर्मणीची भावेची छटा आहे आणि कर्मानुसार काय झालं वचन बदलते ते काय झालंय कर्मणीची छटा आहे बर गुरुजींनी पोराला फाटकारले बघा त्याच पद्धतीचे पोर नपुंसक लिंगी आले यांच्यामध्ये बघा पाद्याने पाखराला पकडले मग चला पाखरू पाखरू कर्म नपुंसक लिंगी क्रियापद नपुंसक लिंगी चले याच पद्धतीमध्ये आलेले आहेत तर एवढंच किंश काढून आता तीन प्रयोगांना एकत्र आणायचे कर्तरी कर्मणी व भावे या तिघांना मिळून संकर प्रयोग करायचा आहे बघा तीन पक्षांना घेऊन सरकार चालवायचंय म्हणजे काही सोपं काम नाही तारेवाची कसरत आहे लक्षात ठेवायचं तडजोड करायची म्हणजे याचाही माना लागतो त्याचंही माना लागतं त्याचंही म्हणा लागतं काही ना काहीतरी गोष्टींच्या मध्ये असतील पाहूया आपण त्यांना सुद्धा डी क्रमांकाचा प्रयोग कर्तुत कर्म भाव संकर महत्वाचा तिघांची छटा एकत्र येईल असं कसं होईल सुरुवात काय झाली कर्तुत. कर्तुत सुरुवात झाली याचा अर्थ कर्ता हा द्वितीय पुरुषी सर्वनामाच्या रूपात राहणार हे तर ठरलंय बघा पहिला पॉइंट त्यांचा कर्ता हा नेहमीच द्वितीय पुरुषी सर्वनामाच्या रूपात असतो म्हणजे तू तुम्ही बस कर्त्याच्या कर्त्याच्या केवळ वचन व पुरुष यानुसार क्रियापदास शेवटी स तू असले तर स तुम्ही असले तर त जोडले जाते बघा बरं का आता एकच क्रियापदे त्याच्यावर हे राज्य करणारे जसं एकाच राज्यावर तीन पक्ष म्हणून राज्य करतायत आहे ते बघा प्रत्यय जोडले जाते तिसरे यांच्यामध्ये कर्त्याचं कार्य समाप कर्ता काय झालं याच्यामध्ये आणि कर्ता हा उभयलिंगी असल्यामुळे क्रियापदावर त्याचा काही परिणाम होणार नाही कर्त्याच्या लिंगाचा प्रभाव पडत नाही महत्वाची गोष्ट आहे बघा कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदलत नाही तसं इथं केवळ वचन व पुरुष म्हटल्यावर लिंगाचा उल्लेखच होत नाही तरी पण काही ना नक्षत्र नाही ते लगेच त्याचे बदल करायला जातात चौथं हे झालं कर्तरीचं कर्तूबची साईड म्हणजे कारण तिघांचं मिश्रण आहे म्हणजे कर्तरी कर्मणी व भावे प्रयोगांचे मिश्रण यांच्यामध्ये कर्तरी कर्मणी व भावे प्रयोगांचे मिश्रण येते म्हणजे तिघांनाही एकत्र आणायचं इथे हे चाललं आता कर्मानुसार पाहूया आपण काय होतंय पुन्हा कर्त्याविषयीच बघा कर्ता हा तृतीय विभक्तीत असतो कारण तू तुम्ही जी तृतीय विभक्ती लगेच रूपावरून कळणार आणि त्याच्या आयजी नाम वापरून बघा लगेच कळेल पाच कर्म हा द्वितीय विभक्तीत असूनही त्याच्या लिंग व वचनानुसार क्रियापदाचे लिंग व वचन बदलते पण शेवटची प्रत्यय मात्र कोणाची आहेत का त्याची त्याच्या आधी काही बदल होऊ झालं आणि सहावा <coughs> काय म्हणतील की सरी थोडीफार तर कर्मभाव संकटची छटा वाटाल कर्म द्वितीय असून हा पॉईंट तिकडे घेतला होता हो सारखं सारखंच वाटतं बघ कर्मद्वितीय असूनही काय झालं त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे लिंगवचन बदलले बघा म्हणजे याच्यामध्ये क्रियापद तुम्हाला सकर्मक रूपातच पाहिजे आकर्मक रूपात चालणार नाही मग भाव्याची छटा आहे पण सकर्मकची आहे मग परत तू म्हणतो सर भावे कस काय झाला सर याच्यामध्ये आला तर बघा कर्ता हा तृतीयांत व कर्म हा द्वितीयांत असणे ही भावे प्रयोगाची छटा होय बघा कर्ता कर्म दोघाला विभक्ती प्रत्यय असणे हे थोडंफार कोणाची आहे भावे प्रयोगाची छटा ते पूर्णपणे सक्रिय नाहीये यांच्यामध्ये पण पाठिंबा आहे त्याचा त्याच्यात बघूया यांच्यामध्ये रचना कर्ता कर्म क्रियापद यांच्यामध्ये कर्ता तृतीय विभक्तीत कर्म द्वितीय विभक्तीत ही छटा झाली कोणाची भावेची बर कर्ता हा द्वितीय पुरुषी सर्वनामाच्या रूपात असन तू तर तुम्ही शेवटून काय लागणार आहात त्याला स म्हणजे ही छटा कोणाची झालेली आहे कर्तूची म्हणजे कर्तरची बघा दोघांची झाली आता राहिली छटा कोणाची आहे कर्माची बघा कर्म हे काय ह्या प्रश्नाचं उत्तर जरी नसलं म्हणजे कोणाला कोणाचं या प्रश्नाचं उत्तर असेल द्वितीय म्हणजे हे कोण आस किंवा कोण आला हे प्रश्नाचं उत्तर असेल आणि त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदाला देखील काय होईल धातूला ली ले म्हणजे लाख्यात राहील बघा कर्म पुल्लिंगी असेल तर तुम्ही इथं धातूला लास जोडा जर कर्म स्त्रीलिंगी असेल तर धातूला लीस आणि कर्म नपुंसकलिंगी असेल तर धातूला लेस हे जोडा ऐवजी इथं तुम्ही आले असते तर काय झाले असते बघा बर कोनास इथे पण तेच आले असते बघा पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी इथे तुम्ही धातूला लात लीत लेत, लेत हे प्रत्येक जोडले असते बघूया आपण उदाहरण नंतर यांची सगळ्यांची आपण तुलना करून पाहूया तर गोंधळ होत असेल तर अनुमानाला माहिती शंभर टक्के गोंधळ होतोच आणि व्हायलाच पाहिजे त्यालाच तर संकर प्रयोग म्हणतात तू वाघ मारलास आता बघा उदाहरण व्यवस्थित पाहून घ्या हे याचं उदाहरण नाही आहे मलाही माहिती मी मुद्दाम कोण लिहिले ते तू वाघ मारलास हे आपलं पहिलं संकर झालंय बघा कर्म कर्मसंकल्प सुरुवातीला तू शेवटी लास मध्ये कायच उत्तर आलंय की नाही बघा बरं कर्तुद कर्मसंकरच झालं आता बघा मी जर इथे घेतलं तू वाघास तू वाघास मारलास आता बघा एकत्र यांना आता आता बघा याची छटा येते की नाही बघा तू मुळ काय झालं शेवटी स लागले याला ही स लागले कर्म आहे म्हणजे हे करता तृतीयन कर्म द्वितीय म्हणजे करता तृतीय कस काय सर बघा त्याच्या आधी राजू राणी वापरून बघा त्याचा परिणाम तिकडे क्रियापद होतो राजू तू वाघ मारलास राणी तू वाघ मारलास काहीच नाही फरक पडला आता स लावून वाचा राजू तू वाघास मारलास राणी तू वाघास मारलास काहीच फरक पडत नाहीये याचा अर्थ कर्त्याचा प्रभाव तिकडे लिंगाचा नाही फक्त वचनाचा आहे आणि पुरुषाचा आहे याच्यानुसार झालं झालं हे कर्तूत आणि वाघ बघा बरं हे, हे, हे पर, बर कर्म आहे द्वितीय आहे बरोबर बरं कर्म परत पुल्लिंगी आहे इथे हे पुल्लिंगी आहे आपण एक काम करू आता तू वाघाच्या ऐवजी काय करू शेळीस घेऊया आपण तू शेळीस मारलीस आता तू शेळीस मारलीस त्यांच्यामध्ये राज्य उदाहरणार्थ उदाहरणार बघ तू बाहुलीला आता बाहुली स्त्रीलिंगी ती बाहुली म्हणजे पाडली मग तू बाहुलीला पाडली स हे बघा स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी तू मुळ स लागलय तिथंच तुम्ही तुम्ही पण घेऊ शकता तुम्ही बाहुलीला पाडलीत तुम्ही बाहुलीला पाडलीत तुम्ही शेळीस मारलीस मारली तर त्याच्यामध्ये लावता येईल तुम्हाला तुम्ही आले तर त लावा तुम्ही वाघास मारलात यांच्याकडे झाले हे संकर्म ते एवढी काळजी घ्या की कर्म द्वितीय तु, आहे आणि त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते सुरुवातीला तू तुम्ही तर आणणारच आहे तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या उदाहरण पहा तू आपण काय करू वाघालाच घेऊया म्हणजेच काय सगळीकडे आपण कॉन्सेप्ट क्लिअर होईल मग तू वाघ मारलास एक तू वाघास मारलेस तिसरं तू वाघास मारलास चौथ राणीने वाघास मारली राणीने वाघास मारला जरा आता ह्या चार ते पाच उदाहरणांचा आपण अभ्यास करूया तर काय याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो का पाहूया सगळे याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल इथे बघा तू वाघ मारलास वाघ हे काय ह्या प्रश्नाचं उत्तर आहे का तर हो कर्म प्रथम आए, आहे पुल्लिंगी आहे क्रियापद पण पुल्लिंगी आणि कर्त्यानुसार काय झालेलं इथं स जोडलेलं आहे बघा राजू तू वाघ मारलास राणी तू वाघ मारलास याचा अर्थ सुरुवातीला तू आहे शेवटी लास आहे मध्ये कायच उत्तर आहे कारण कर्म इथं पुल्लिंगी आहे म्हणून इथं लास प्रत्येक बघा म्हणजे याचा अर्थ कर्त्याचा प्रभाव आहे तर हा कर्तूत झाला आणि कर्माच्या कर्म कशानुसार बदल झालाय लिंगानुसार क्रियापदात बदल दिसतोय पुल्लिंगी पुल्लिंगी इथं कर्म मग हा झाला कर्तूत कर्म संकर दुसरे उदाहरण तू वाघा स मारले स आता मध्ये सुरुवातीला तू आहे शेवटी स आहे हे कर्तुची छटा आहे सुरुवातीला तू आहे शेवटी लास लीस लेस पैकी कोण याच्यामध्ये ले लेस म्हणजे नपुसक लिंगी आहे बर काय मारलेस नाही तर कोणास मारलेस मग हे झालं कर्म द्वितीया कर्म द्वितीया पुल्लिंगी असून इथं काही फरक पडलेला नाहीये हे नपुंसक लिंगी आहे दोन्ही एकत्र छटाले बघा सुरुवातीला तू ये शेवटी स आहे ही छटा आहे आणि कर्म नपु कर्म पुल्लिंगी असूनही तिकडे फरक पडले क्रियापस्तीने बघा तू वाघास मारलेस तू शेळीस मारलेस काही फरक पडत नाही याचा अर्थ हा कर्तुत भाव संकर आहे आता पुन्हा सर आनले, तू मी आणलं तू आणलंय सर तुम्ही बघा बरं तू वाघास बघाय दोघं सारखेच दिसाले पण तू वाघास इथं काय झालं मारलेस इथं मारलास म्हणजे आता तीन प्रयोगाच्या एकत्र छटा आलेल्या आहेत बघा सुरुवातीला तू आहे शेवटी काय लागले ते स ही छटा कोणाची झाली कर्तुची वाघ कर्म द्वितीया बघा कर्म द्वितीया आणि पुल्लिंगी याच्यानुसार इथं बघा हे पुल्लिंगी म्हणजे कोणाची छटा आहे कर्मिची माता याला कर्तूत कर्मसंकर म्हणून मोकळे होता का कर्तूत कर्मसंकर मध्ये काय होतं प्रथमा पाहिजे ते हे कर्म प्रथम आहे का तर नाही द्वितीया कारण इकडचा हा करता तृतीया आहे ही छटा कोणाची आहे भावे प्रयोगाची आहे म्हणजे हा कोण झाला कर्तूत भाव संकर बर तिघांची खाचे तिघांकडे कर्तूत 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 आलेलं आहे हे संकरचे उदाहरण ला, आहे का तेही आपण पाहूया दोन पैकी एक कोणतरी संकर्च आहे कोण नाही राणी ने राणी वाघास वाघास सर दोन्हीकडे विभक्तीला प्रत्यय लागलेले आहे मस्तपैकी कर्ताव कर्म विभक्ती काय केली त्यांनी प्रत्यय घेतले आहेत मग आता काय करायचं सर राणीने वाघास इकडे बघा ना तर क्रियापदावर कोणाचा परिणाम झालाय तर कर्त्याचा प्रभाव तर पडणारच नाहीये तिकडे बघा राणीने वाघास मारले अरो सर कर्म हे द्वितीय विभक्तीत आहे पुल्लिंगी आहे कर्म आणि क्रियापद कसं आहे नपुंसक लिंगी आहे याचा अर्थ सर हे शंकर नाही मग हा कोण झाला ज्याला आपण प्रधान कर्तुक कर सकर्मक कर भावे म्हणतो आता याच्या क्रिया राणी ने सर करता तृतीय युभक्ती वाघास सर कर्म द्वितीय विभक्ती पुल्लिंगी मारला सर हे पण क्रियापतून काय झालं पुल्लिंगी सर कोणाची छटा दिसली हे तर स्त्रीलिंगी आहे हे पुल्लिंगी आहे याच्यानुसार दिसलंय म्हणजे सर कर्मानुसार बदललंय सर म्हणजे याच्यामध्ये कर्त्याला तृतीय विभक्ती आहे कर्मास द्वितीय विभक्ती आहे ही भावेची छटा आहे आणि कर्माच्या लिंगवचनासार क्रियापद बदलले ही कोणाची छट आहे कर्माची छट आहे म्हणून हा कोणता संकर झाला कर्मभाव संकर झाला ठीक आहे बघूया आणखी उदाहरणं खास करून तूची उदाहरणं बघायची कन्फ्युजन दूर करून घ्यायचं तिथं जिथं गोंधळ तिथं पहिले क्लिअर करून घ्या झालं काही काही तर गोष्टी सोप्याच आहेत लगेच आपण करता प्रथमा लगेच कळतं आम्हाला करता प्रथमा असलं तर नाम असेल तर पण सर्वनाम असेल तरच प्रॉब्लेम आहे मी आम्ही तू तू उदाहरणं जास्त करून पाहायची आपण तिथंच परीक्षक तुम्हाला आडवेल बघा मी वाघ मारत दुसरं उदाहरण मी वाघास मारत पुन्हा मी वाघ मारला यावे पुन्हा नाव लिहिण्यासाठी जागा ठेऊ मी वाघास मारले मी वाघास मारला प्रत्येकामध्ये काहीतरी छटा दिसते तुम्हाला कुठं करता कर्म जरा व्यवस्थित मी करता स्थिर ठेवलाय सगळ्यांकडे बघा मी मग आता करता का तृतीया करता का तृतीय हे जर पाहायचं असेल तर नाम वापरून पाहावे लागेल जर करता तुम्हाला प्रथम आढळला तर शंकरचा प्रश्नच नाही आहे यांच्यामध्ये कर्मणीचा प्रश्नच नाही यांच्यामध्ये भावेचा प्रश्नच नाही यांच्यामध्ये कारण तो कधीतरी होईल बघा बरं चला मी वाघ मारतो मारणारा कोण मी मी झाला करता सांगा प्रथमा की तृतीय राजू वाघ मारतो याचा अर्थ हो सर हे प्रथम आहे प्रयोग कर्तरी वादच नाही काय मारतो वाघ सर कर्म प्रथमा सकर्म क्रियापद आहे कर्तरीमध्ये म्हणून हा प्रयोग काय झाला सकर्म कर्तरी बघा मी वाघास मारतो मारणारा कोण मी मी काय झाला करता करता परत प्रथम आकाश राजू वाघास मारतो राणी वाघास मारते बदल होतोय सर सर झालं म्हणजे हा प्रयोग परत कोण झाला कर्तरी कर्म आहे का चेक करा मी मारतो कोणास कर्म आहे सर कर्म प्रथमा नाही आहे फक्त याच्यात काय द्वितीय तरी सकर्म क्रियापद आहे सकर्म कर्तरी मी वाघ मारला आता विचार करा चला मारणारा कोणी मी ये मी करता प्रथमा की तृतीया सांगा आता राजू वाघ मारला का राजूने वाघ मारला राजूने वाघ मारला याचा अर्थ करता तृतीया याच्या लिंगवासनाचा प्रभाव इथं पडणार नाही चला राजूने मारला काय वाघ कर्म प्रथमा बघ कर्म तृ करता तृतीया आणि कर्म प्रथम विभक्ती म्हणजे हे झालं याच्यातलं प्रधान कर्तुक कर्मनी प्रयोग आता दोन राहिले शेवटचे मी वाघास मारले चला विचार करा मारणारा कोणी मी मी झाला करता प्रथमा की तृतीया परत शोधून काढा राजू वाघास मारले का राजू ने वाघास मारले राजू ने वाघास मारले सर हा तर तृतीया झाला म्हणजे कर्तरी होत नाही मी वाघास मारले काय मारले का कोणास मारले कोणास मारले सर कर्म द्वितीया कर्म द्वितीय सर, बर, भावेची सर ही भावेची छट आहे सर बरोबर भावेची लिंगी आहे का आणि ते स्थिर आहे का ते बघा बघा वाघास मारले ही नपुंसक लिंगी आहे क्रियापद म्हणजे हा पूर्णपणे काय आहे कर्मणीची छटा तर ही कर्मणी छटा नाहीये ही कशाची आहे भावेची छट आहे सकर्म क्रिया सकर्मक क्रियापद सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे ती सकर्मक भावेची छटा आहे वाटलं तर तुम्ही कर्म बदलून बघा काही फरक पडतोय बघा मी वाघास मारले मी वाघिणीस मारले मी शेळीस मारले काहीच फरक पडत नाहीये आता इकडे बघा मी वाघास मारला मारणारा कोण मी करता करता झाला तृतीय कस का बघा राजू वाघास मारला का राजूने वाघास मारला राजूने वाघास मारला राणीने वाघास मारला राणीने वाघास मारला बघा मार मी घेतलंय करता तृतीया कर्म द्वितीया कर्म पुल्लिंगी आणि क्रियापद पुल्लिंगी आता हे दोघात काय झालं बघा हे भावेमध्ये नपुसकलिंगी होतं आणि इकडे काय झालेलं आहे सर ते एकत्र झालेलं आहे सर प्रयोग आता हा म्हणजे दोघाला ही तृतीय आणि हे द्वितीय असणं ही छटा कोणाची होती भावेची कर्मा आणि कर्माच्या लिंगानुसार क्रियापदाचं लिंग बदलतंय ही छटा कोणाची होती कर्माची हे झालं कर्मभाव संकर असंच तुम्ही आम्हीचे उदाहरणं करून बघा तुम्हीचे उदाहरणं करून बघा बघा मी आम्ही तू तुम्ही यांच्यावर विशेष बळ द्यावा फक्त तेवढं लक्ष ठेवायचं आहे की आपलं कर्मभाव संकर करत असताना मी आम्ही मी आम्ही चालतील त्याच्यामुळे तू तुम्ही चालणार नाही द्वितीय पुषी झालं नाही तेवढं स्क्रीनशॉट करू